नमस्कार, मी डॉक्टर सुषमा कुंजीन. मी विश्वराजमध्ये कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन, लॅप्रोस्कोपिक सर्जन, कॉस्मेटिक गायनेकॉलॉजिस्ट आणि फर्टिलिटी एक्सपर्ट म्हणून कार्यरत आहे. आज मी तुम्हाला लॅप्रोस्कोपीबद्दल विशेष माहिती देणार आहे. लॅप्रोस्कोपी म्हणजे काय, लॅप्रोस्कोपी ही कशी करतात आणि लॅप्रोस्कोपीचे अनेक फायदे आज मी तुम्हाला सांगणार आहे. लॅप्रोस्कोपी म्हणजे शरीर बघणे. लॅप्रोस्कोपीला आपण दुर्बिणीद्वारा करण्यात येणारे शस्त्रक्रिया पण म्हणतो. आपण याला बिनटाक्याचं ऑपरेशन किंवा की होल सर्जरी पण म्हणतो. लॅप्रोस्कोपीमध्ये आपण अनेक पोटातले आणि ओटीपोटातले अवयव बघतो, रोगांचे योग्य निदान लावतो व अवयवावर शस्त्रक्रिया पण करतो. सो लॅप्रोस्कोपी ही कशी केली जाते? लॅप्रोस्कोपी ही लॅप्रोस्कोप नावाच्या इन्स्ट्रुमेंटने केले जातं. लॅप्रोस्कोप हा एक लांब पातळ टेलिस्कोपसारखा इन्स्ट्रुमेंट असतो. त्याला एक साईडला आपण कॅमेरा लावतो आणि लाईट लावतो. सर्वात पहिला पेशंटला भूल देण्यात येते, मग पेशंटच्या पोटावर 1 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी कट किंवा इन्सिजन आपण घेतो आणि त्यातून आपण लॅप्रोस्कोप पोटात टाकतो व पोटातले आणि ओटीपोटातले अनेक अवयव आपल्याला टी व्ही स्क्रीनवर दिसतात. गर्भपिशवेची गाठ, गर्भपिशवेची सूज, अंडकोशाची सूज आपल्याला यात दिसते. आपण गर्भपिशवीचं ऑपरेशन, फायब्रॉइड सर्जरी, ओव्हेरेन्सिस सर्जरी, इवन ॲडिनोमायोसिस आणि एन्डोमेट्रिओसिस सारखी शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीद्वारा करतो. लॅप्रोस्कोपीमध्ये अली कॅन्सरच्या सर्जरीज पण होतात. फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशनसुद्धा लॅप्रोस्कोपीद्वारा आता होतं. तर लॅप्रोस्कोपीचे फायदे काय? लॅप्रोस्कोपी आणि ओपन सर्जरी जर आपण कम्पेअर केलं तर लॅप्रोस्कोपी हे खूप चांगली सर्जरी आहे, कारण लॅप्रोस्कोपीमध्ये कमी त्रास होतो. कमी टाक्याचं ऑपरेशन असल्यामुळे लॅप्रोस्कोपीमध्ये रक्तस्राव कमी होतो, त्रास कमी होतो, रुग्ण लवकर बरे होतात. आपण डिस्चार्जसुद्धा 1 किंवा 2 दिवसात अकॉर्डिंग टू द सर्जरी करतो. लॅप्रोस्कोपीमध्ये असे अनेक फायदे आहेत जे आपल्याला ओपन सर्जरीमध्ये आजकाल मिळत नाही आहे. सो लॅप्रोस्कोपी ही नवीन ऑपरेशनची टेक्निक आहे. विश्वराज हॉस्पिटलमध्ये आपण लॅप्रोस्कोपीचे ऑपरेशन आता करतो आहे. लॅप्रोस्कोपीचे सर्व साहित्य, एक्सपर्टीज, इन्स्ट्रुमेंट्स हे सगळं विश्वराजला आज अवेलेबल आहे. धन्यवाद.